नमस्कार, आज आपण हरिहरेश्वर मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मी माझा पहिला व्हिडिओ संगमेश्वर मंदिराविषयी काढलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आपण या ठिकाणी हरिहरेश्वर मंदिराविषयी मल्लिकार्जुन सरांकडून थोडक्यात माहिती घेऊयात. तसं या मंदिराचे वैशिष्ट्य काय आम्हाला थोडक्यात सांगा. हरिहरेश्वर मंदिर हा सोलापूर जिल्ह्यातील असं एकमेव मंदिर आहे. हरिहरचं मंदिर कसं आहे, आपण एकत्रित म्हणजे आपल्या भारतामध्येच कुठंच भेटणार हा आपल्या सोलापूर जिल्ह्यात एक दुर्मिळ असं मंदिर हरिहरेश्वर आपण आपल्याला या ठिकाणी करते. हरिहरेश्वरचं बांधकाम सीना व भीमा नदीच्या काठावर खोल भागात आहे. संगमेश्वरचं मंदिर उंचावर आहे, हा खोल भागात आहे. मंदिर बांधताना शक्ती देवता मूर्तीची स्थापना करूनच मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. शक्ती देवीची मूर्ती आपण पाहत आहोत. शक्ती देवतेमध्ये दोन प्रकार असतात, एक उग्र रूप एक सौम्य. सौम्य म्हणजे लक्ष्मी सरस्वती हे येतात. रौद्र म्हणजे चामुंडी महिषासुर मर्दनी असं येते. म्हणजे ज्या एकदम उग्र रूपात असतात, ज्या एकदम रागीट असतात, त्या देवीचं आपल्याला इथं दोन्ही पद्धतीने या ठिकाणी आपल्याला स्वरूप दिसून येतो, एक उग्र रूपातला आणि एक सौम्य रूपात. या मंदिरात दुर्मिळ मूर्ती आहेत जे जेणेकरून श्रीकृष्णाचं बहुरूपी श्रीकृष्ण एक चेहरा आणि पाच शरीर असलेलं असं दुर्मिळ मूर्ती आपल्या कुठंच पाहायला भेटत नाही. असलं दुर्मिळ मूर्ती आता हे जे छताला वरती आपण बघतोय ही जी मूर्ती आहे, तर त्याच्या मूर्तीमध्ये फक्त एकच तोंड आहे आणि पाच असे शरीर आहेत. तुम्ही कोणत्याही डायरेक्शनने पाहिलात तर त्याला तुम्हाला त्याचा चेहरा मात्र एकाच ठिकाणी दिसेल आणि शरीर जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसून येतील. अशाच पद्धतीने या मंदिराच्या डाव्या बाजूला देखील आपल्याला श्रीकृष्ण त्यांच्या गोपियांसोबत असलेलं जो काही दृश्य आहे तो पण पाहायला भेटतो. मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी श्रीकृष्ण हे त्यांच्या सवंगड्यासोबत कशा पद्धतीने खेळ खेळतात हे पण आपण इथे पाहू शकतोय. तर आपण आता मंदिराचं सभा मंडपाविषयी थोडक्यात माहिती घेऊयात आपण मल्लिकार्जुन सरांकडून. सर, हे मंदिराचं जे सभा मंडप आहे ह्याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे त्याच्याविषयी थोडक्यात सांगा. याचं रचना स्वर्गाचं देखावा या ठिकाणी केलेले आहे. सजीवामध्ये सगळ्यात बलवान प्राणी म्हणजे हत्ती. हत्तीला सगळ्यात खाली घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भार वाघ, पाठीवर काय तरी भार असल्यासारखं दिसते ना. त्याच्यानंतर सगळ्यात वरती सुरसुंदरी म्हणून आणि हे 14 सुरसुंदरी आहेत असं टोटल. आणि ते सभामंडपात आहेत त्या 14 सुरसुंदरी सर्वसुंदरी आहेत तसं. आणि बाजूला मिरवणुकीचा पट्टा आहे ना, त्याच्यामध्ये कीचक येते, व्याल येते. असं स्वर्गाचा सगळे अप्सरा आपल्याला थोडक्यात आपल्याला स्वर्गामध्ये जशा पद्धतीने देखावा निर्माण झालेला असतो त्या पद्धतीने या सभा मंडपाचा देखावा इथे रचना केलेली आहे. स्वर्गाचा देखावा या ठिकाणी केलेला आहे. हा श्रीकृष्ण मूर्ती आहे, त्याचं मुंडका तुटलेलं आहे आणि पाठीमागचं गेलेलं आहे आणि हा तर बाजूला पडलेलं होतं मूर्ती. या ठिकाणी दोन मूर्ती पडले होते आणि दोन्ही असं बाजू तुटलेल्या अवस्थेमध्ये होते आणि ह्याच्यामध्ये ह्या मूर्तीवर आक्रमण झाले. मूर्ती तोडलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या मूर्ती ज्या आहेत त्या सध्या आता मोडकळीस बघण्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. ही मूर्ती जी आहे ही मूर्ती पूर्णपणे पिंडावर स्थापित झालेली आहे. ह्या मूर्तीला अर्धपिंड म्हणतात, अर्धपिंड मूर्ती अशी म्हणतात. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे महादेव. पलीकडच्या गर्भगृहामध्ये विष्णूचं मूर्ती होतं, या ठिकाणी आपलं महादेवाचं पिंड पाहायला भेटते. जसं विष्णूचं मूर्तीचं विटंबना झाले ना, कसं तोडफोड झाले, तसं पण महादेवाचं मूर्तीचं उचलाउचली झालेलं आहे. या ठिकाणी हा पिंड काढून दुसरं मूर्ती बसवण्याचा प्रयत्न पूर्वीच्या काळी गेला असं एखादा अंदाज आहे.
माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कमेंट देखील करू शकता. धन्यवाद.